जालना जिल्ह्यातील सराटी येथे मराठा समाज आरक्षण मागण्यांसाठी उपोषण करत असताना झालेल्या लाठीचार्ज हल्ल्याच्या निषेधार्थ घोडेगाव येथील अहिल्यादेवी होळकर चौक येथे एकत्र येत सर्वपक्षीय नेते मंडळी व ग्रामस्थांनी निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांना लेखी निवेदन देण्यात आले. या प्रसंगी घोडेगावचे सरपंच अश्विनी तिटकरे, उपसरपंच सोमनाथ काळे, प्रशांत काळे, अशोकप्पा काळे, नंदकुमार बोराडे, नीलम गावडे, आशिष घोलप, मिलिंद काळे, राजाभाऊ काळे, अजित काळे, अमोल काळे, संतोष काळे, उल्हास काळे, सागर काळे आदींसह स्थानिक ग्रामस्थ व महिला वर्ग तसेच विविध पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. परवा सराटी गावामध्ये प्री प्लॅनिंगने एक पूर्वनियोजित कट बांधता येईल आपल्याला, त्याला एक पूर्वनियोजित कट आखून या गृह खात्याने आणि महाराष्ट्र सरकारने त्या सराटीसारख्या एका छोट्या गावामध्ये हजारोंच्या संख्येने हेल्मेट घातलेले आणि हातात लाठी घेऊन हजारोंच्या संख्येने पोलीस बळ पाठवलं आणि एवढ्या छोट्या आंदोलनासाठी हजारो पोलीस पाठवून त्या ठिकाणी सदर आंदोलनात बसलेले जारंगे पाटील यांना ॲम्ब्युलन्सद्वारे कुठेतरी घेऊन गेले आणि त्यानंतर जो त्या ठिकाणी जमलेला मराठा समाज असेल त्यामध्ये काही महिला होत्या, लहान मुलं होती, त्या सगळ्यांचा त्या ठिकाणी पोलिसांशी संवाद झाला आणि त्या संवादामध्ये काहीतरी अनुसूचित प्रकार त्यांना घडवायचाच होता आणि त्या अनुचित प्रकार घडवायचा आणि तो आंदोलन कुठेतरी दाबायचं या उद्देशाने पोलिसांनी समस्त तिथल्या जमलेल्या मराठा बांधवांवर अमानुष लाठीचार्ज केला आणि त्या लाठीचार्जमध्ये अक्षरशः आमच्या मराठा समाजाच्या आया बहिणींची डोकी फुटली, नाक फुटला, कुणाचा डोळा फुटला, कुणाचा हात मोडला, कुणाचा पाय मोडला. अक्षरशः तिथे असलेल्या पोलीस बांधवांनी लहान लहान मुलांना देखील सोडलं नाही आणि उलट दुसऱ्या दिवशी सकाळी अशी बातमी कळाली की तिथल्या पोलीस प्रशासनाने ज्या मराठा समाजातील लोकांना लाठीचार्ज करून गंभीररित्या जखमी केलंय त्याच मराठा समाजातील लोकांवर 300 पेक्षा जास्त लोकांवर पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न म्हणून गुन्हा दाखल केला. कठोरात कठोर कारवाई करून त्या सगळ्यांचं कायमस्वरूपी निलंबन करावं असे आज आम्ही घोडेगाव शहर मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो. राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला जगाला आरक्षण काय आहे ते दाखवून दिलं आणि त्यातून कशा पद्धतीने विकास साधता येतो. महाराष्ट्राचा दुसरा आदरणीय जाणता राजा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करू. जालना येथे मराठा आंदोलनाकानवरत जो शांततेमध्ये आंदोलन चाललं होतं अत्यंत संयमाने शांततेने आंदोलन करत असताना त्याच्यावरती अमानुष असा लाठीमार झालेला आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील नव्हे देशातील जगातील सर्व मराठा बांधव आणि त्यांच्या सहानुभूती असणारी इतर समाजाची सगळी मंडळी यांच्या ज्या तीव्र भावना आहेत त्या तीव्र भावनांना स्मरून मी देखील त्या झालेल्या घटनेचा निषेध करतो आणि त्याची उच्चस्तरीय चौकशी होऊन जे जे जोगी दोषी असतील त्यांना कडकात कडक शासन व्हावं ही मागणी मी आंदोलनाच्या निमित्तानं शासनाकडं आणि न्यायव्यवस्थेकडे करतो. मराठा समाजावर वास्तविक पाहता अनेक दिवसापासून अन्याय अत्याचार चालूच आहे. ज्या मराठा समाजानं मोठ्या भावाप्रमाणे इतर समाजाला जपलं वास्तविक पाहता इतर समाजाची लोक देखील ह्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि ह्या आंदोलनाला त्यांनी जाहीररित्या पाठिंबा देत आहे. तरी देखील शासन भले ते शासन कोणत्याही स्वरूपाचं असो कोणत्याही पक्षाचं असो ते वेळोवेळी मराठा समाजावर अन्याय करत राहिलेले आहे आणि अशीच भावना संपूर्ण महाराष्ट्रातील नवे देशातील सर्व मराठा समाजाला झालेली आहे आणि म्हणून याच्या ह्या भावना तीव्र होण्याच्या अगोदर आणि हाताबाहेर जाण्या अगोदर शासनाने याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा एवढीच मी ह्या निमित्त विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठा समाजाला चिडवायचं काम, त्यांचा उद्रेक कसा होईल याचं काम तुम्ही आज करता आहेत आणि म्हणून आमच्या कालच्या मोर्चावरती हा लाठीचार्ज आणि अश्रुधूर आणि गोळीबार तुम्ही केलेला आहे. पण एक सांगून ठेवतो, ज्यांनी गोळीबार अश्रुधूर केलाय त्यांचा याच्यामध्ये काही दोष नाहीये. हा दोष आहे ज्यांनी आदेश दिलाय ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आंबेगाव तालुका जनतेच्या वतीनं
काल महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या वतीनं मी जाहीरपणे देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.